या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी स्पेशल मच्छी हाऊस मोडणीम शहरात प्रथमच फक्त 99 रुपयात पोट भरून जेवण पार्सल सुविधा उपलब्ध बैल बाजार मार्केट यार्ड मोडणीम ऑर्डरसाठी संपर्क 82 08 19 51 55 पुणे सोलापूर हायवेवरील देवडी फाट्याजवळ गंभीर अपघात झाला होता मराठा वनवास यात्रेत चालणाऱ्या मावळ्यांनी या अपघातग्रस्तातील तिघांचे प्राण वाचवले आहेत याबाबत वृत्त असे की देवडी फाट्यावर काल सायंकाळी 5 च्या दरम्यान अपघात झाला होता चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळली लोखंडी दुभाजक तुटून 50 मीटरपर्यंत उडत गेला गाडीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही मात्र याचवेळी मराठा आरक्षणासाठी मराठा वनवास यात्रा करणाऱ्या तरुणांची देवडी फाट्यावर कॉर्नर बैठक सुरू होती मराठा समाजाला OBC मधूनच आरक्षण कसे देता येईल या संदर्भात योगेश केदार हे माहिती देत होते त्यावेळी पाठीमागून मोठा अचानक आवाज झाला त्यांनी मागे वळून पाहिले तर गाडी उलटलेली दिसली त्यानंतर योगेश केदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ती सभा तात्काळ थांबवली आणि धावत जाऊन अपघातग्रस्तांना मदत केली गाडीचे दरवाजे उघडून आतमध्ये असणाऱ्या लोकांना बाहेर काढले गाडीमधील 3 लोकांचे जीव वाचवण्यात त्यांना यश आले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा